विदर्भीय नाथ समाज संघ वतीने नागपंथी समाजाला एसटी प्रवर्गात सामील करण्याच्या मागणीला घेऊन भिक्षा मांगो आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नागपंथी समाज हा आजही काही प्रमाणात भटकती करून जीवन कंठतो आहे. त्यातील काही समाज हा तालुका तथा जिल्हा कचेरीच्या ठिकाणी स्थायिक झालेला आहे, परंतु अजूनही शासनाच्या विविध प्रकारच्या सवलती त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे, त्या अजूनपर्यंत पोचलेल्या नाहीत. तसेच इतर समाजातील गरीब गरजू वंचित असलेल्या समाज बांधवांकरिता प्रत्येक समाजाचे समाज भवन प्रत्येक तालुका तथा शिक्षा स्तरावर आहे, तशा प्रकारचे समाज भवन नागपंथी समाजाला अजूनपर्यंत मिळालेले नाहीत. याकरिता नागपंथी समाजाला एसटी प्रवर्गात सामील करण्याच्या मागणीला घेऊन समाज बांधवांतर्फे इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे भिक्षा मांगो आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. वैदर्भी नाथ समाज संघ आमची नावाची एक नाथ समाजासाठी कार्य करणारी संघटना आहे आणि सदर आंदोलन हे आरक्षणासाठी आमचं सुरू आहे. आता तुम्ही मला नाथ समाजाला ऑलरेडी NTB मध्ये आरक्षण आहे, पण NTB मध्ये आम्हाला तुटपुंजी आरक्षण आहे, फक्त 2.5% आरक्षण आहे. त्यामुळे झालं असं की भटकंती करून आयुष्य जगणारा, भटकंती करून जीवन जगणारा हा समाज निश्चितच एसटी प्रवर्गात सामील व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि एसटी प्रवर्गात सामील का व्हायला पाहिजे, तर एसटी प्रवर्गात जनरली आपण जर पाहिलं तर आदिवासी समाज आहे, गोंडगवार समाज आहे, आणि त्यांचं जीवनसुद्धा भटकंती करण्याचंच आहे. आणि एक त्यांचीच शाखा ही आमची आहे, परंतु शासनाने कुठल्या बाबतीत दुर्लक्षित केलं, मागासवर्गीय आयोगाने असा कुठला अन्याय केला, त्यांना कसं काय वाटलं की बा आमचा नाथ समाज हा NTB मध्ये आम्ही टाकाव, कुठल्या निकषावर त्यांनी टाकला हे आम्हाला कळायला मार्ग नाही आहे. आणि आमच्या ज्येष्ठांनी आतापर्यंत अशा गोष्टीचा म्हणजे काही विचार केला नाही की आपल्याला का NTB मध्ये टाकलेलं आहे. पण आम्ही आता जागे झाले आहोत आणि आता जागे झाल्यामुळे आम्हाला आमच्या लेकरांना, आमच्या मुलाबाळांना जो शिक्षणाचा प्रश्न भेडसावून राहिला, कोतवाल बुकाची नक्कल आमची सापडून नाही राहिली, कोतवाल बुकाची नक्कल सापडून नाही राहिली म्हणजे कास्ट सर्टिफिकेटचा वांदा येऊन राहिला, कास्ट सर्टिफिकेटचा वांदा येऊन राहिला म्हणजे आरक्षण जे मिळायला पाहिजे, जे 2.5% रुजू तुटपुंज का असे ना, पण त्या 2.5% आरक्षणासाठी पाहिजे असलेली म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ती आम्हाला उपलब्ध होऊन नाही राहिली. त्यामुळे आम्हाला एसटी प्रवर्गात सामील करण्यात यावं या मागणीसाठी हा विदर्भातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आमचा भिक्षा मागो आंदोलन. जर शासनाला नाथ समाजाला जे गोरक्षनाथ ज्यांनी पूर्ण जगाला योगाची दीक्षा दिली त्या समाजाचे आम्ही पायिक, त्यांचं गोरक्षनाथ दैवत आहे तो आमचा समाज, आणि आमच्या समाजाला जर शासनाजवळ आरक्षणाची भिक्षा मागायचं काम पडत असेल तर ही निश्चितच शासनाचा यात काय म्हणू आपण त्याला खूप मोठी हार आहे. त्यामुळे हे आंदोलन आमचं असं चालू राहील, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर चालू राहील. आणि जर याकरिता या आंदोलनाला मोठं स्वरूप जरी द्यायचं काम पडलं, कारण आमचा समाज अल्पसंख्याक आहे आणि शासनाला जर मोठं आंदोलन पाहिजे असेल, शासनाला जर मोठं बलिदान पाहिजे असेल, तर निश्चितच आम्ही ते सुद्धा द्यायला तयार आहोत, त्याकरिता आम्ही सक्षम आहोत.